चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय मूल महामार्ग सावरकर चौक ते एमईएल नाकापर्यंतच्या संपूर्ण रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। महामार्गावर मोठमोठे जीवघेणे खड्डे पडलेले आहे। सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे। नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। या समस्येसाठी लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नगरसेवक सचिन भोयर यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्ग कार्यालय परिसरात खड्डे खोदण्याचे आंदोलन करण्यात आले। राज्य महामार्ग मूल रस्त्याचे रूपांतर राष्ट्रीय महामार्ग 930 मध्ये करण्यात आले। त्यानंतर सदर रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले। रस्ता बांधकाम व चौपदरीकरणाचे कंत्राट AGC अँड ACS CJV अहमदनगर येथील कंपनीला देण्यात आले आहे। 3 वर्षापेक्षा जास्तीचा कालावधी लोटूनही अद्याप काम पूर्ण झालेले नाही। सावरकर चौक ते एमईएल नाका या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत। दररोज शेकडो नागरिक या रस्त्याने ये जा करीत असतात। त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। या समस्येकडे भोयर यांनी अनेकदा लक्ष वेधले, परंतु प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले। त्यामुळे आज या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता नगरसेवक सचिन भोयर यांनी राष्ट्रीय महामार्ग कार्यालय परिसरात खड्डे खोदण्याचे आंदोलन केले। समस्या सोडविण्यात न आल्यास अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू न देण्याचा इशारा भोयर यांनी यावेळी दिलाय। आंदोलनात मनसे जिल्हा सचिव किशोर माडगुळवार, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, शहर संघटक मनोज तांबेकर, शहर उपाध्यक्ष महेश वासलवार, महेश शास्त्रकार यांच्यासह मनसेचे सैनिक उपस्थित होते। आज त्या ठिकाणी मोठमोठी जीवघेणे खड्डे पडलेले आहे। लोकांचे जीव त्या ठिकाणी जात आहे। त्या ठिकाणी रहदारी करायची म्हटलं तर जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे। लोकांना धुडीचा त्रास आहे, त्याचबरोबर लोकांना कमरेचं दुखणं, मानेचा त्रास, एवढं असूनही राष्ट्रीय मूल महामार्ग प्रशासन कुठल्याही पद्धतीचं त्या कंत्राटदाराच्या कामाकडे लक्ष देत नाही। त्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राष्ट्रीय महामार्ग परिसराच्या कार्यालयामध्ये समोर खड्डे खोदून त्यांना त्या मूल महामार्गावरील खड्ड्याची जाणीव करून दिली आहे। अद्याप जर ते सुधारणार नाही तर कुठल्याही अधिकाऱ्यांना त्यांच्या खुर्चीवर बसू देणार नाही।